मूळ प्रमाणपत्रासाठी आता ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक केले आहे तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र असेल तरच प्रमाणपत्र मिळणार असल्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे गावठाण हद्दीत नसतानाही ग्रामसेवक नमुना नंबर आठ मध्ये मूळ मध्ये असल्याचे दाखवून प्रमाणपत्र देतात अशाच प्रमाणपत्रांवरून आजपर्यंत शहरांना लागून असलेल्या गावांमध्ये हजारो मिळकतीची नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मूळ गावठा असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचेही हरकत प्रमाणपत्र घेण्याचे बंधनकारक केले आहे विना ना हरकत प्रमाणपत्र देऊन दस्ताची नोंदणी केल्याचे समोर आल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे यांनी काढले आहेत या आदेशामुळे ग्रामसेवकांच्या या मनमानीला चाप बसला आहे कोणत्याही गावातील स्तरावर मालमत्तेची नोंदणी करताना ग्रामसेवकांनी दिलेले मूळ गावठाण प्रमाणपत्र आणि कर आकारणी प्रमाणपत्र नमुना नंबर आठ आहे की नाही याची पाहणी नोंदणी विभाग करते परंतु अनेक ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी अधिकाराचा दुरुपयोग करून मालमत्ता मूळ गावठाणात नसतानाही नमुना नंबर आठमध्ये मूळ गावठाण असल्याचे प्रमाणपत्र देतात अशा बनावट प्रमाणपत्रावरून मालमत्तांची नोंदणी केली जाते चुकीच्या पद्धतीने हजारो प्रमाणपत्र दिल्याचे आणि त्याद्वारे नोंदणी होत असल्याचे दुय्यम निबंधकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहराला लागून असलेल्या गावांमध्ये असे हजारो प्लॉट विक्री झाले आहेत जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून ग्रामसेवकांच्या मनमानीला चाप बसवण्यासाठी आदेश काढले आहेत त्यानुसार ग्रामसेवकाला ग्रामविकास अधिकाऱ्याला संबंधित मालमत्ता ही मूळ गावठांमध्ये असल्याचं आणि महसुली गट नंबर किंवा सर्वे नंबरमध्ये नसल्याचे तलाठांकडून तपासणी करून घ्यावे लागणार आहे तसेच तलाठांच्या अहवालावरून मंडळ अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहेत त्यानंतरच मालमत्तेची दस्त नोंदणी करावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले आहे आठ अमध्ये गट नंबर किंवा सर्वे नंबर आढळून आल्यास आक्रोशिक आदेश आवश्यक केले आहे आदेशाची पायमल्ली केल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे